आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. सन्माननीय व्यासपीठ व येथे उपस्थित सर्व माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम या आयुष्याच्या टप्प्यावर आई, बहीण, पत्नी तसेच लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करतो. सकाळपासून अगदी शुभेच्छांना वर्षावर चौक आहे. जणू असं वाटायला लागलंय की आत्मदा जन्म झाला होता की काय, म्हणजे आत्मदा वाढदिवस की काय, म्हणून शुभेच्छांचा वर्षा होतोय. मग कुठेतरी प्रश्न पडला की आजच इतका शुभेच्छांचा वर्षा होतोय, आजच आमच्याबद्दल इतकं प्रेम व्यक्त केलं जातंय, हा 8 मार्च नेमका आहे तरी काय? हा एक दिवस महिलांच्या मुक्ततेसाठी व त्यांच्या कर्तृत्वांचे गुणगान गाण्यासाठी असावा का? किती खंताची बाब आहे ना. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस आपण महिलांना मुक्ततेसाठी देत असतो. खरंच मुक्ततेसाठी देतो का? मला तर असं वाटायला लागलंय की महिला दिन हा अगदी बैलपोळ्यासारखा झाला आहे. जसा शेतकरी बैलपोळ्या दिवशी बैलाला आंघोळ घालतो, झुल पांघरतो, त्याला खाऊ पिऊ घालतो आणि वाजवत गाजवत पूर्ण गावातून मिरवणूक काढतो. दुसऱ्या दिवशी त्याचा कसलाही विचार न करता पुन्हा त्याला त्याच्या कामाशी जुंपतो. त्याच्या कष्टाच्या कामाची सुरुवात होते कधी? लगेच बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. तसंच काहीच महिलांचं झालंय बैलपोळ्याच्या बैलासारखं, बैलपोळ्याच्या बैलासारखं. एक दिवस कौतुक केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी तिचा कसलाही विचार न करता पुन्हा तिच्याकडून काम करून घेतली जातात. तिच्यावर नको नको ते अत्याचार केले जातात. असाच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का? पण या कर्तृत्व स्त्रियांचं आयुष्य इतकं सोपं नाहीये हो. प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नाही, ती जगते मुलांसाठी, घरच्यांसाठी आणि समाजासाठी. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती दुसऱ्यांसाठी जगत असते. अष्टभुजा म्हणणाऱ्या देवी तर ती रूप आहे. महिला दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे महिला सबलीकरण, स्त्री पुरुष समानता, महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे होय. आज पुरुषांसोबतच स्त्रिया देखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन, लोकप्रिय खेळाडू PV सिंधू, अनाथांच्या माय झालेल्या सिंधुताई सपकाळ, भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच द्रौपदी मुर्मू यांसारख्या महिलांनी आपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू पाहता या समाजात आजही स्त्री सुरक्षित नाही हे केदाने बोलावेच लागते. लैंगिक शोषण, अत्याचार, भ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात भीतीची व असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. आज आपण 21व्या शतकात असून देखील महिलांविषयीची विचारधारा बऱ्याच ठिकाणी बदललेली नाही. हे चित्र स्त्रियांसाठी स्त्रियांनीच बदलायला हवे याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करूया. जाता जाता एवढेच म्हणते की सबसे प्यारी क्रांतिकारी निर्भय नारी हूँ, सबसे प्यारी क्रांतिकारी निर्भय नारी हूँ. अरे देश की बेटी में तो 100 दुश्मन पे भी भारी हूँ. अरे देश की बेटी में तो 100 दुश्मन पे भी भारी हूँ, 100 दुश्मन पे भी भारी हूँ. अशा या नारी शक्तीला माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद.